लांबीचे मापन मित्रांनो आज आपण लांबी लेंथच्या वेगवेगळ्या एककांच्या युनिट्स वस्तूंचे मापन मेजरमेंट करायला शिकूया सुप्रभात मुलांनो सुप्रभात सर आज मुलांनो मी बोटांच्या लांबीचे लेंथ एकक बनवून वस्तूंना मोजणे शिकवतो तर सर्वात आधी या चाकाची लांबी मोजतो हे चाक हाताच्या एकावितापेक्षा कमी आहे म्हणून इथे चाक मोजण्यासाठी हाताच्या वितेपेक्षा कोणते छोटे एकक घेऊ हे मोजण्यासाठी जर आपली बोटे फिंगर्स वापरली तर या चाकाची लांबी एक दोन तीन आणि चार बोटे फिंगर्स आहे मुलांनो समजले का हो सर तर आता एक कृती करूया मिंटू छोटू आणि गोटू तुम्ही तिघे आपापली पेन्सिल द्या हो सर हे घ्या मिंटू इथे ये या तिन्ही पेन्सिल आपल्या बोटांनी मोजा या पहिल्या पेन्सिलची लांबी माझ्या चार बोटा निवडी आहे दुसऱ्या पेन्सिलची लांबी चार आणि दोन सहा बोटा निवडी आहे आणि सहा प्रकारे तिसऱ्या पेन्सिलची लांबी माझ्या चार आणि चार आठ बोटा निवडी आहे शाब्बास मिंटू आता हे सांग कि या तीन पेन्सिल मधली सर्वात लांब पेन्सिल कोणती आहे या तीन पेन्सिल मध्ये तिसरी पेन्सिल सर्वात लांब आहे आता बघा या मोठ्या पुठ्याची लांबी माझ्या हाताच्या दोन विती हँड स्पॅन ओवढी आहे तुम्ही या छोट्या पुठ्याची लांबी न मोजता सांगू शकता का सर छोटा पुठ्ठा मोठ्या पुठ्ठ्यापेक्षा अर्धाच वाटत आहे म्हणून छोट्या पुठ्ठ्याची लांबी आपल्या हाताच्या एका विती एवढी असायला पाहिजे आता बघ या टेबलची लांबी माझ्या तीन हातांच्या क्यूबिट एवढी आहे आता मिंटू हे टेबल तुझ्या किती हातांचं आहे हे मोजून दाखव हा टेबल माझ्या एक दोन तीन आणि चार हातांऐवढा आहे बरोबर आहे तू सांगू शकतेस का की असे का झाले हो सर कारण माझ्या हाताची लांबी तुमच्या हाताच्या लांबीपेक्षा कमी आहे शाब्बास मिंटू आता मी तुम्हा सर्वांना गृहपाठ देतोय जो तुम्हाला उद्या करून यायचा आहे गृहपाठ फळ्यावर लिहिला आहे तुम्ही सर्वजण आपल्या वहीत लिहून घ्या ठीक आहे सर मजा आली ना मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण लांबी लेंथच्या वेगवेगळ्या एककांच्या युनिट्स वस्तूंचे मापन मेजरमेंट करायला शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण मनोरंजक उदाहरणांमधून लांबीच्या वेगवेगळ्या वेग एककांनी वस्तूंचे मापन करायला शिकूया